नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस पेझारी अलिबाग। बघा, आपल्याला कोणी निर्माण केलंय? एक परमेश्वराने निर्माण केलंय। मग परमेश्वराने निर्माण करताना बघा, एकाच प्रकारची माणसं निर्माण केली नाहीत, बघा, एकाच प्रकारची माणसं नाहीत। कारण परमेश्वराला माहिती आहे की एकाच प्रकारची जर माणसं निर्माण केली तर माणूस सगळ्यात बुद्धिवान, आपली बुद्धी लावून कोणत्या घरात शिरल सांगू शकत नाही। आणि म्हणून परमेश्वराने एकाच प्रकारची माणसं निर्माण केली नाही। ती जुळा असेल, जळी तिळ असेल, तरी हाताचे ठसे वेगळे असतात, डोळ्याचं स्कॅनिंग वेगळं असतं। म्हणजे परमेश्वराने कसं निर्माण केले बघा, प्रत्येकाचं रूप वेगळं निर्माण केलेलं आहे। प्रत्येक जण जन्माला घेऊन येताना एक दैव घेऊन, प्रत्येक जण जन्माला येताना नशिबाचा भाग घेऊन आलेला आहे। एखादं मूल अल्पायुषी असतं, एखादं मूल दीर्घायुषी असतं। मग तो दीर्घायुषी का आणि माझ्यापोटी अल्पायुषी का, यात रडण्यामध्ये अर्थ नाही। प्रत्येक जण एक कणाला नशीब घेऊन आलेला आहे, प्रत्येकाचे दैव वेगळे। मग आपण रडू नये। एखादा जन्माला येताना बुद्धिवान म्हणून जन्माला येतो आणि एखादा गाणारा असा असू, त्याला किती सांगितलं त्याला कळत नाही। माझ्या पदरीच असा का असा माणसाने बोलू नये, कारण प्रत्येकाचे दैव वेगळे। जन्माला एकाच परमेश्वराने घातलेला आहे, पण प्रत्येकाचं नशीब वेगळं आहे। एखादा जन्माला येताना बा म्हणजे सोन्याचा चमचा तोंडात घालून येतोय, म्हणजे ऐश्वर घेऊनच येतोय, मरेपर्यंत जन्मल्यापासून मरेपर्यंत पैशातच खेळतोय। आणि एखादा आहे की जन्मल्यापासून मरेपर्यंत पैशासाठीच रडते। मग माणसाने बोलू नये की याच्याकडे पैसा जास्त आहे, माझ्याकडे पैसा कमी आहे। हे प्रत्येकाचे दैव वेगळे, हे प्रत्येकाचा शिलकेचा भाग आहे, प्रत्येकाच्या नशिबाचा भाग आहे, प्रत्येकाच्या पूर्वकर्माचा भाग आहे। त्याप्रमाणे हे सगळं मिळतंय। मग माणसाने रडू नये की त्याच्याकडे हे आहे, माझ्याकडे हे नाही, याच्यामध्ये रडू नये। जे आपल्याकडे आहे त्याचा वापर करून चांगलं जीवन जगता आलं पाहिजे। आपल्याकडे जे नाही त्याच्यामध्ये रडण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्याचा स्वीकार करून सुंदर आयुष्य जगता आलं पाहिजे। कारण आयुष्य खूप कमी आहे, त्यातला बराचसा कालावधी आपला गेलेला आहे। आयुष्य कधी थांबेल सांगू शकत नाही। समजा एखादा आयुष्य 50 वर्ष असेल आणि तो 49 वर्ष तो आता आहे, याचा अर्थ एकच वर्ष त्याचं आयुष्य आहे। मग रडण्यापेक्षा आहे ते आयुष्य सुंदर जगता आलं पाहिजे। हे सगळं परमेश्वरान निर्माण केलेलं आहे, ही सगळी रूपं परमेश्वरान निर्माण केलेली आहेत। आणि ती रूपं येताना बघा, एक नशीब घेऊन आलेलं आहे। मग नशिबावर माणसाने रडू नये। मला जे दिलेलं आहे ते ईश्वरान दिलेलं आहे, मग मला जे दिलं ईश्वराने ते मला ईश्वरी कार्यामध्ये वापरता आलं पाहिजे। आयुष्य सुंदर आहे, या सुंदर आयुष्यामध्ये ज्या गोष्टी नाही त्यामध्ये रडण्यापेक्षा आहे त्याच्यामध्ये आयुष्य सुंदर जगता आलं पाहिजे। आपण इथं थांबूया। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा।